नमस्कार, चेरी मोशन्स यूट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आपल्या आयुष्यामध्ये मित्र खूप महत्त्वाचे असतात. असा एकही व्यक्ती आपल्याला सापडणार नाही की ज्याला मित्र नाहीत. प्रत्येकाला मित्र हे असतातच. मित्र आपल्या सुखामध्ये आणि दुःखामध्ये साथ देतात, असे हे मित्र. पण मालिकांमध्ये सुद्धा मित्र मैत्रिणी असतात. त्यामधीलच ही एक मैत्रीण म्हणजे सुखाच्या सरींनी हे मन बावरे या मालिकेमधील नेहा. आज आपण नेहाच्या खऱ्या आयुष्याबद्दल जाणून घेणार आहोत. नेहाचं खऱ्या आयुष्यामधील नाव सायली परब असं आहे. तिचा जन्म डोंबिवली इथे झाला. अभिनव विद्यालय येथून तिने शालेय शिक्षण पूर्ण केले. रामनारायण रुईया कॉलेजमधून तिने महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तिनं IGNOU युनिव्हर्सिटीमधून सोशल वर्कमध्ये मास्टर्स केलं. तिने आत्तापर्यंत अनेक मालिका आणि नाटकांमध्ये कामं केली आहेत. तिन्ही सांज या नाटकातून तिने व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केलं. चूक भूल द्यावी घ्यावी या झी मराठीवरील मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं आणि या मालिकेमध्ये तिनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. या मालिकेमध्ये तिनं एका मुलीचा उत्तम रोल साकारला आहे. मालिकांबरोबरच तिनं वेब सिरीजमध्ये सुद्धा काम केलं आहे. हुतात्मा नावाच्या वेब सिरीजमध्ये ती आपल्याला दिसून आली होती. सध्या ती सुखाच्या सरींनी हे मन बावरे या मालिकेमध्ये काम करताना आपल्याला दिसत आहे आणि यामधील तिच्या रोलचं खूप कौतुकसुद्धा होताना आपल्याला दिसतंय. यामधील नेहा हे पात्र लोकांना प्रचंड आवडत आहे. सायलीचे काही दिवसांपूर्वीच लग्न झाले. इंद्रनील शेलार हे तिच्या पतीचे नाव आहे. 1 फेब्रुवारी रोजी धूमधडाक्यात दोघांचा विवाह सोहळा पार पडला आणि पुन्हा एकदा ती आपल्याला या मालिकेमध्ये दिसून येत आहे. तर सायलीविषयी तुम्हाला काय वाटतं आणि नेहा या भूमिकेविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायला विसरू नका. आणि अशाच प्रकारच्या वेगळ्या स्टोरीज, बायोग्राफीज आणि लव्ह स्टोरीज पाहण्यासाठी चेरी मोशन्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर प्रेस करा आणि स्वतःची काळजी घ्यायला विसरू नका. धन्यवाद.